इट इज अ डेप्थ वेयर द कटिंग इज इक्वल्स टू फिलिंग. ओके यावे तुमची डेप्थ ऑफ कटिंग सॉरी एरिया ऑफ फिलिंग आणि एरिया ऑफ कटिंग यावे इक्वल येतं. ओके त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये जी काय डेप्थ असते त्या कॅनलची त्याला म्हणायचं बॅलन्सिंग डेप्थ. ओके त्याच्यावर जाऊन न्यूमेरिकल आपण चेक पाहिला कसं करायचं लास्ट लेक्चर मध्ये. ओके सो बॅलन्सिंग डेप्थ कशी काढायची आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं. आता एक सेक्शन कसा डिझाईन करायचं बघू. एक दोन प्रॉब्लेम चेक करूयात. प्रॉब्लेम आहे लिहून घेता का बघा. डिझाईन ए ट्रॅपेझॉइडल सेक्शन ऑर चॅनल सेक्शन रिक्वायर्ड टू इरिगेट एन एरिया. एरिया ऑफ इरिगेशन दिलेलं आहे 1200 हेक्टर. ओके गिवन काय काय दिलेलं बघा. बेड विड्थ बाय डेप्थचा रेशियो तुम्हाला दिलेला आहे 5 मीटर. ओके बेड विड्थ अँड डेप्थचा रेशियो दिलेला आहे. नंतर साइड स्लोप दिलेला आहे 2:1 तुम्हाला. देन परमिसिबल वेलॉसिटी दिलेली आहे फ्लोची 1 मीटर पर सेकंड. ओके देन ड्युटी ऑफ इरिगेशन दिलेला आहे. ड्युटी दिलेला आहे 600 हेक्टर पर क्यूमेक. आणि मॅनिंग्स एन मॅनिंगचा जो काय फॉर्म्युला आहे त्यातला एन ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. ओके एन इज इक्वल टू 0.03. ओके सो आपल्याला फाइंड काय करायचं आहे बी आणि डी ची व्हॅल्यू जी काय तुम्हाला डेप्थ चॅनलची डेप्थ डी आणि बेड विड्थ बी याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. म्हणजे तो थोडक्यात तुम्ही सेक्शन डिझाईन करताय कॅनलचा और चॅनल काय असेल तो. सो तुम्हाला गिव्हन डाटा काय दिलाय तो लिहून घ्यायचा सुरुवातीला. ओके तुम्हाला फर्स्ट दिलेला आहे रेशो दिलेला आहे विड्थ आणि डेप्थचा रेशो दिलेला आहे बी बाय डी इज इक्वल टू 5. ओके तो लिहून घ्यायचा. म्हणजे बी बाय डी इज इक्वल टू 5 असेल तर बी इज इक्वल टू काय येईल तुम्हाला. आवाज येतोय का सगळ्यांना. नेटवर्कचा थोडा इश्यू आहे. बी इज इक्वल टू 5D. आवाज येतोय का सगळ्यांना. मेसेज टाका जावा. येस नो येतोय. सो बी इज इक्वल टू 5D हे तुम्हाला रिलेशन भेटेल. ओके फ्रॉम द गिवन डाटा. देन साइड स्लोप तुम्हाला दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये 2:1. ओके देन व्हेलॉसिटी दिलेली आहे त्या फ्लोची 1 मीटर पर सेकंड दिलेली आहे. ओके आणि ड्युटी दिलेली आहे 600 हेक्टर पर क्यूमेक. एन ची व्हॅल्यू दिलेली आहे मॅनिंग एन्स कॉन्स्टंट दॅट इज एन इज इक्वल टू 0.03. आपल्याला डिझाईन करायचं आहे. डिझाईन करतोय म्हणजे काय बी आणि डी डेप्थ आणि आपल्याला विड्थ काढायची आहे त्याची बॉटमची. सो हाऊ टू कॅल्क्युलेट. पहिल्यांदा आपल्याला काय काय दिलं ते लिहून घेतल्यानंतर आपल्याला काय काढता येईल कुठल्या याच्यावरून. आता डिस्चार्जचा फॉर्म्युला आहे आपला क्यू. आता हे फॉर्म्युले जुने आहेत आपल्याला बेसिक फॉर्म्युले आहेत माहित पाहिजे तुम्हाला. सेकंड चॅप्टर मध्ये वगैरे झालेले असतील हे फॉर्म्युले. ओके सो डिस्चार्जचा फॉर्म्युला क्यू इज इक्वल टू काय असतो बघा. एरिया अपॉन ड्युटी कारण इथे तुम्हाला ड्युटी दिलेली आहे. ओके आणि एरिया सुद्धा प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे 1200 हेक्टर. त्याच्यावरून तुम्हाला डिस्चार्ज डायरेक्ट भेटेल चॅनल मधला. ओके सो डिस्चार्ज इज इक्वल टू काय आहे बघा. क्यू इज इक्वल टू एरिया अपॉन ड्युटी. ओके दिस फॉर्म्युला यू टू यूज कारण तुम्हाला या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत एरियाची आणि ड्युटीची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यावरून डिस्चार्ज डायरेक्ट तुम्हाला भेटेल. ओके एरिया दिलाय 1200 आणि ड्युटी आहे 600. ओके यू विल गेट डिस्चार्ज इन क्यूमेक दॅट इज 2 क्यूमेक. ओके हे तुम्हाला डिस्चार्ज भेटलेला आहे. ओके
ओके नेक्स्ट आपल्याला काय काढायचं बघा, आपल्याला बी आणि डी काढायचे, त्यासाठी रिलेशन काय असतं बघा, आपल्याला एरिया माहिती आहे का बघा, एरिया माहिती आहे आपल्याला. ओके सो डिस्चार्ज तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे जस्ट, सो आपल्याला एक रिलेशन माहिती आहे डिस्चार्ज क्यूचा, एरिया इंटू व्हेलॉसिटी. ओके जनरल फॉर्म्युला हा. ओके आता एरिया काय असणार आहे, ट्रॅपेझॉइडल चॅनल दिलेला आहे, त्याचा एरिया बघा काय असतो ट्रॅपेझॉइडलचा. ओके स्टँडर्ड फॉर्म्युला आहे बी इंटू सॉरी बी प्लस जे डी इंटू डी, दिस इज व्हॉट स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर ट्रॅपेझॉइडल चॅनल सेक्शन, त्या लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. बी म्हणजे काय तर तिथली विड्थ, की झेड हा स्लोप असणार आहे तुमचा, आणि डी इज द डेप्थ, त्याची डेप्थ जी काय असेल ती ट्रॅपेझॉइडलची. ओके सो दिस इज व्हॉट द स्टँडर्ड फॉर्म्युला यू रिमेंबर फॉर ट्रॅपेझॉइडल चॅनल सेक्शन, बी प्लस जे डी इंटू डी. ओके आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बी इज इक्वल टू फाईव्ह डी हे रिलेशन माहित आहे, जस्ट प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हे गिवन दिलेलं आहे. ओके सो यू हॅव टू पुट दिस व्हॅल्यू. ओके बी ची व्हॅल्यू फाईव्ह डी मध्ये रिप्लेस करायचे, सो बी ची व्हॅल्यू आपण काय केली फाईव्ह डी ने रिप्लेस केली, फाईव्ह डी प्लस टू इंटू डी इंटू डी, सो यू विल गेट रिलेशन बिटवीन व्हॉट एरिया अँड डेप्थ, हे दोन रिलेशन तुम्हाला भेटेल. दिस इज व्हॉट इक्वेशन वन म्हणलं तरी चालेल तुम्ही. सो ए इज इक्वल टू सेव्हन डी स्क्वेअर तुम्हाला भेटेल. ओके आता हा जनरल फॉर्म्युला आहे डिस्चार्जचा, एरिया इंटू व्हेलॉसिटी, का तर तुम्हाला व्हेलॉसिटी दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. ओके आणि एरिया जस्ट तुम्हाला रिलेशन भेटलेलं आहे, ए इज इक्वल टू सेव्हन डी स्क्वेअर. ओके आणि डिस्चार्ज तुम्ही जस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे, सो डिस्चार्ज इज इक्वल टू व्हॉट टू, टू इज इक्वल टू एरिया आहे तुमचा सेव्हन डी स्क्वेअर, जस्ट यू गॉट सेव्हन डी स्क्वेअर इंटू व्हेलॉसिटी वन तुम्हाला दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. ओके इथं दिलेली आहे, सो permissible velocity of flow is 1 meter per second. To put this value, you will get depth directly. Okay, so 2 is equal to 70 square into 1. Okay, take this 7 at this side. Okay, so d square is equal to 2 by 7. So you will get the value of this d, or you can say depth of the channel section. Okay, so this is what d is equal to, tumhala bhetel 0.535 meter. ओके त्याच्यावरून बी कॅल्क्युलेट करायचं, हे रिलेशन तुम्हाला माहिती आहे, पुट दिस व्हॅल्यू ऑफ डी यू विल गेट व्हॅल्यू ऑफ बी. ओके सो बी इज इक्वल टू फाईव्ह डी, सो फाईव्ह इंटू 0.535. ओके सो यू विल गेट व्हॅल्यू ऑफ बी विड्थ ऑफ चॅनल सेक्शन. सो दिस इज व्हॉट डिझाईन ऑफ ट्रॅपेझॉइडल सेक्शन. ओके सो यू हॅव टू रिमेंबर दिस जनरल फॉर्म्युले, डिस्चार्ज इज इक्वल टू एरिया अपॉन ड्युटी. Another one formula is there, area into velocity, because your area and velocity you are just given, area calculate केलं तुम्ही, velocity problem मध्ये दिले, given data वरून तुम्ही formula use करून हे problem आहे सोडवायचे section चे. Okay, so this is what how to design or you can say calculate the depth and width of any trapezoidal section from given data. तथे problem तुम्हाला येणार नाही आहेत या example आपण, this is what the procedure. बहुतेक प्रॉब्लेम तुम्हाला झाले असतील, सेकंड इयरला झाले होते का प्रॉब्लेम, हे हायड्रॉलिक्स मध्ये झाले असतील तुम्हाला, ओपन थ्रू चॅनल ऑर व्हॉट फ्लो थ्रू चॅनल्स सेक्शन्स झाले होते का नाही. झालते का प्रॉब्लेम असे सेकंड इयर मध्ये, येस ऑर नो? आवाज येतोय का सगळ्यांना? रिप्लाय द्या काहीतरी. येतोय सर. प्रॉब्लेम झाले का असले काय कटिंग फिलिंगचे काढायचे प्रॉब्लेम नव्हते घेतले नव्हते का तुम्हाला? ओके सो दिस इज व्हॉट हाऊ टू कॅल्क्युलेट ऑर यू कॅन से डिझाईन द एनी चॅनल सेक्शन. ओके फ्रॉम गिवन डाटा. ते अजून एक प्रॉब्लेम बघूया सिमिलर. डिझाईन ए इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल सेक्शन ऑफ ए कॅनल
फॉर कैरिंग डिस्चार्ज, डिस्चार्ज दिले डायरेक्ट तुम्हाला 5 m³/s एंड बेडचा स्लोप दिले 1:1000, एनची व्हॅल्यू दिलेली आहे, साइड स्लोप दिलेला आहे 1 vertical 2 horizontal. सो यू हॅव टू डिझाईन. आता गिव्हन डाटा यू कॅन राईट व्हॉट एव्हर इज गिव्हन. क्यू दिलाय, बेड स्लोप दिलाय, एन दिलाय आणि साइड स्लोप एक दिलाय तुम्हाला, बेडचा स्लोप दिलाय आणि साइडचा एक स्लोप दिलाय. ओके, सो यू हॅव टू राईट दिस गिव्हन डाटा. ओके, आता इथं इकॉनॉमिकल सेक्शन दिलेलं आहे. इकॉनॉमिकल सेक्शन मध्ये काय असणार आहे बघा, दिस इज द स्टँडर्ड फॉर्म्युला. इकॉनॉमिकल सेक्शन, कटिंग इज इक्वल टू फिलिंग असते तुमचं. तर दिस इज व्हॉट, थोडस झूम करतो. लेक्चर चालू आहे, थोडा वेळ करतो, पाठवतो एक दोन मिनिट. जाऊजी अंडे तुम्ही, हॅलो. आवाज येतो का सगळ्यांना? येस सर, नो? येस सर. दिस इज व्हॉट द फॉर्म्युला, दॅट इज स्टँडर्ड फॉर्म्युला यू कॅन से फॉर एनी इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल सेक्शन. एरिया ऑफ कटिंग इज इक्वल टू एरिया ऑफ फिलिंग. सो हियर, ओके, दिस एरिया इज इक्वेटिंग, ओके, यू विल गेट व्हॉट, बॅलन्सिंग डेप्थ. सो हियर दिस फॉर्म्युला यू हॅव टू रिमेंबर for solving this economical trapezoidal sections. So b plus 2 into zd, okay, b is what here, width you can say, bed width, okay, 2 plus 2 into z, z is the slope here, and d is what, depth. So this is what area of cutting is equal to area of filling, okay, and z काय असतो आता इथे, z is equal to n घेतलेला इथे, okay, दोन्ही जे काय व्हॅल्यू वापरलेले आहेत लेटर्स, दॅट शुड बी इक्वल यांनी वापरलेलं आहे, झेड आणि एन ची व्हॅल्यू. सो हिअर बी प्लस 2 इंटू झेड डी इज इक्वल टू 2 टाइम्स डेप इंटू अंडर रूट झेड स्क्वेअर प्लस 1. ओके, दिस फॉर्म्युला यू हॅव टू रिमेंबर वाईल सॉल्विंग द इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल सेक्शन. ओके, सो दोन एरिया इथे इक्वेट केलेले आहेत आपण. ओके, एरिया ऑफ फिलिंग इज इक्वल टू एरिया ऑफ कटिंग. सो आता ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, त्यांनी गिव्हन डाटा, डिस्चार्ज एक तुम्हाला दिलेला आहे, बेड स्लोप दिलेला आहे, एन ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि साइड स्लोप दिलेला आहे, साइड स्लोप 1 vertical 2 horizontal. सो आय इट मीन्स व्हॉट, एन इज इक्वल टू 2, ओके, इज इक्वल टू झेड इथं घ्यावं लागेल तुम्हाला आता. ओके, सो झेड इज इक्वल टू एन इथं घेतलेलं आहे कंडिशन मध्ये, अजून केलेलं थोडक्यात, दिलं नसेल तर यू कॅन अजून
any slope. Okay, so here n is equal to z, they assume, so n is equal to z is equal to 2, you can take. Okay, so by putting this value in this equation, what you will get, that b plus 4d. Okay, आता इथं टू इंटू काय दिलेलं आहे बघा, झेडची व्हॅल्यू टू घेतलेली आहे, सो टू इंटू टू डी म्हणजे काय येईल, बी प्लस फोर डी येईल तुम्हाला इकडं लेफ्ट साईडला, आणि राईट साईडला काय केलं बघा, टू इंटू डी, ओके डी ची व्हॅल्यू हाय अशी ठेवलेली आहे, ओके अंडर रूट झेड ची व्हॅल्यू तिथे टू घेतलेली आहे, टूचा स्क्वेअर प्लस वन, दॅट इज अंडर रूट फाईव्ह येईल, अंडर रूट फाईव्ह इंटू टू, ओके मल्टीप्लाय करा किती येते बघा, इट विल कम आय थिंक 4.472, ओके इंटू डी. So this is what the relation. आता हे 4D इकडे घेतलं तरी किती येते बघा, B is equal to 4.472 D minus 4D. You will get this value. So B is equal to, you will get some relation. Okay. So B in terms of D you will get. So this is what equation number one you can say. Okay. चला एक म्हणलं तरी चालेल. ओके देन एरिया इज इक्वल टू काय असतो बघा, आपला जनरल एरिया फॉर एनी ट्रॅपेझॉइडल सेक्शन, दॅट इज बी प्लस एन डी असतो. ओके सो आता बी ची व्हॅल्यू तुम्हाला इथे भेटलेली आहे, यू कॅन पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. ओके एन इज व्हॉट स्लोप, बी इज द विड्थ अँड डी इज द डेप्थ, सो 0.47 जी काय व्हॅल्यू येईल ती, ओके बी ची व्हॅल्यू डी च्या टर्म्स मध्ये रिप्लेस केलेली आहे, प्लस टू डी, आता एन ची व्हॅल्यू तर टू दिलेली आहे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये, एन इज इक्वल टू झेड इज इक्वल टू टू, ओके वी आर अज्युम्ड हियर, देन 0.4721 डी प्लस टू डी इन टू डी, ओके जस्ट यू विल गेट द रिलेशन बिटवीन एरिया अँड डेप्थ, ओके हियर, सो दिस इज व्हॉट द रिलेशन यू विल गेट, बी चं रिलेशन भेटले आणि एरियाचं रिलेशन डेप्थ बरोबर तुम्हाला भेटलेलं आहे. ओके दिस इज इक्वेशन नंबर टू यू कॅन से. वन म्हणा ह्याला टू म्हणलं तरी चालेल. ओके बट आपल्याला माहित आहे कंटिन्युटी इक्वेशन, क्यू इज इक्वल टू एरिया इन टू व्हेलॉसिटी, क्यू इज इक्वल टू ए बी जनरल इक्वेशन आहे. ओके दॅट इज इक्वल टू फाईव्ह, प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेलं आहे क्यू ची व्हॅल्यू डायरेक्ट, ओके डिस्चार्ज दिलेला आहे फाईव्ह, सो जस्ट यू हॅव टू टेक दिस. ओके आणि आता नंतर आपल्याला इथं काय वापरायचं आहे बघा, मॅनिंगचा फॉर्म्युला वापरायचा आहे, का वापरायचं हे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला येतं, ओके मॅनिंगचा फॉर्म्युला माहिती आहे का सगळ्यांना, काय फॉर्म्युला इज मॅनिंग्स फॉर्म्युला. वन बाय एन इन टू आर रेस टू थ्री बाय टू, ऐकलंय का नाही फॉर्म्युला कधी, वन बाय एन आर रेस टू टू बाय थ्री इन टू एस रेस टू वन बाय टू, एस रेस टू वन बाय टू, this is what the formula you have to remember, Manning's formula. Okay, so V is equal to what, this equation you will get. So area tumhala ata just calculate kelela aahe, 2.4721 into d square. Okay, put this value directly and V is equal to this equation, 1 upon n into ata ita r chi value tumhi kiti ghenar, d by 2 you have to take, or you can assume this value as a trapper, this section is economical trapezoidal section, r is equal to d by 2 you can take. Okay, so here 1 by this value is given in problem, n ची value तुम्हाला दिलेली आहे problem मध्ये इथे, okay 0.013, 1 upon this value into r ची value आपण अजून केली d by 2 raised to 3 by 2, okay into 1 upon 1000, that is given in problem, slope तुम्हाला दिलेला आहे, दिलाय ना तो प्रॉब्लेम मध्ये दिलाय माझ्यामध्ये बेड स्लो, ओके वन एस टू 1000 आय थिंक, हा 1000 आहे तर चुकले बरं का, ओके टेक दिस वन एस टू 1000, ओके वन अपॉन 1000 दॅट स्लोप इज गिवन रेस टू 1/2, ओके सो दॅट इज इक्वल टू व्हॉट 5, ओके सो किती येते बघा तुमचं आन्सर कॅल्सी वरती चेक करा, 2.47 आहे असं घ्या, ओके दिस व्हॅल्यू यू हॅव टू टेक
ओके किती येते बघा कैलक्युलेट करा फाइनल तुम्हारा डी रेस टू 7/2 इज इक्वल टू 2.3157 ओके सो इकडे घ्यायचं 7/2 इंटू 2/7 करायचं या व्हॅल्यूला यू विल गेट व्हॅल्यू ऑफ डी कॅल्सी वरती करा येईल ते 7/2 इकडे घेतलं मी न्युमरेटरचं डिनोमिनेटरला जाईल डिनोमिनेटरचं न्युमरेटरला येईल व्हॅल्यू सो 2.3516 इंटू 2/7 एवढे येते का बघा टी इज इक्वल टू 1.276 मीटर सगळ्यांनी चेक करा कॅल्सी वरती चेक ऑन कॅल्सी 2 इकडे गेलं तर वर जाईल 7 खाली येईल सो डेप्थ यू विल गेट डेप्थ ऑफ द चॅनल ओके आणि ही डी ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये टाकली ओके ह्या वरच्या दिस इक्वेशन ही व्हॅल्यू इथं टाकून द्या ही व्हॅल्यू आलेली यू विल गेट व्हॅल्यू ऑफ बी गिवन डाटा जो काय दिला त्याच्यावरून तुम्हाला फॉर्म्युले युज करायचे कारण थिअरी पेपर नसल्यामुळे हा शेवटचा क्वेश्चन असतो 6 मार्काचा हा प्रॉब्लेम होता This is what the problem that design of any section you can typical section असतो काल एक आपण एमसीक्यू बघितलं होतं बघा बियरचा सेक्शन काहीतरी विचारत होता एमसीक्यू त्याचं उत्तर काय सांगितलं होतं आपण ट्रॅपेझॉइड त्याचं आन्सर जे आहे ते रेक्टॅंग्युलर आहे ते लक्षात करेक्शन करून घ्या मला चॅनल वाटलं होतं ते पण ते क्वेश्चन वियर ती होता ओके वियर होती सो यू हॅव टू रिप्लेस द आन्सर रेक्टॅंग्युलर सेक्शन असतो तो वियरचा लक्षात ठेवा सगळेजण यू हॅव टू करेक्ट दॅट आन्सर काय कॅन लिहिले रेक्टॅंग्युलर ते बरोबर आहे टायपोलॉजिकल शेप हा चॅनल मध्ये येतो ओके स्टँडर्ड शेप जो असतो तो रेक्टॅंग्युलर असतो वियरचा लक्षात ठेवा This is what the problems बुक असतील त्यातले रेफर करा भरपूर टाईपचे प्रॉब्लेम आहेत ओके मी दोन टाईपचे फक्त घेतलेले आहेत बॅलन्स इन डेप्थचा घेतलेला आहे प्रॉब्लेम त्यामुळे परत घेत बसत नाहीये एरिया कटिंग एरिया फिलिंग करायचं व्हॅल्यू आहे दिलेले व्हॅल्यू फक्त पुट करायचे त्या इक्वेशन मध्ये इन टर्म्स ऑफ बी ऑर डी यू कॅन पुट आणि एक पॉइंट आपला ह्या चॅप्टर मधला राहिला होता दॅट इज व्हॉट एक पॉइंट म्हणजे फॉल्स आपण बघितलं होतं का कॅनल फॉल्स हा पॉइंट झाला होता का आपला नाही सर तेवढा कव्हर करूया म्हणजे आपला चॅप्टर संपतोय ओके कॅनल फॉल्स बघा कुठे युज केले जातात वेअर स्टीप स्लोप इज देअर ज्या ठिकाणी स्टीप स्लोप येतो आणि तुमचा कॅनल तिथून पास होत असतो इन दॅट केस इट इज रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड द कॅनल फॉल्स अँड रॅपिड्स Okay, so canal faults and rapids are constructed when it is necessary to lower the bed so as to avoid the heavy banking. Okay, at diagram mein tumhala disel. This is the what practical diagram or you can see picture of the faults. Okay, to kaya baga steep slope hai. Steep slope madhun canal chalela hai. Okay, tya vez kaya karu lagta baga. Direct apun ita slope deu shakat nahi. Karan ita deep steep asliyamul slope kaya hota baga. It's a heavy banking asta te heavy karu lagta tumka. सो अवॉइड दिस हेवी बँकिंग वी हॅव टू प्रोव्हाइड दिस फॉल्स ओके लक्षात ठेवा कुठं वापरायचा फॉल्स ज्या ठिकाणी एकदम स्टीप स्लोप येत असेल त्या ठिकाणी यू हॅव टू प्रोव्हाइड सच स्ट्रक्चर ओके याला म्हणतो आपण फॉल्स सो दिस सिच्युएशन ऑकर्स वेन द ग्राउंड स्लोप इज स्टीपर दॅन द ब्रेड ग्रॅडियंट ब्रेड ग्रॅडियंट पेक्षा जर हा स्लोप जो आहे तो स्टीप असेल ओके ग्राउंडचा इन दॅट केस यू हॅव टू यूज दिस फॉल्स
सो फॉल्स शुड बी लोकेटेड ऑन डाउनस्ट्रीम ऑफ टेक ऑफ, म्हणजे डाउनस्ट्रीम साईडला तुम्ही जे शक्यतो हे फॉल्स आहेत ते प्रोव्हाइड करायचे. ओके, कारण त्या साईडला तुमचं वॉटर आहे ते जात असणार आहे. ओके, सो डायरेक्शन ऑफ वॉटर विल बी ॲट दिस साईड, सो यू हॅव टू प्रोव्हाइड द फॉल्स ओके इन द डाउनस्ट्रीम डायरेक्शन. त्याच्यामुळे तुमचं काय साईडला जे काय बँकिंग करावं लागतं ते कमी करावं लागतं, हेवी बँकिंग अवॉइडेड. सो दिस इज व्हॉट द यूज ऑफ कॅनल फॉल्स, आणि प्रोव्हाइड कधी करतो तर ज्या ठिकाणी स्टीप स्लोप असेल ग्राउंडला, ओके दिसेल पिक्चरमध्ये. सो दिस सच काइंड ऑफ स्टीप्स विल बी प्रोव्हाइडेड, डायरेक्ट फॉल प्रोव्हाइड केला जातो. ओके, सो दिस इज व्हॉट फॉल्स. ओके, हा एक पॉईंट राहिला होता आपला. आणि आउटलेट झालं होतं वाटतं, कॅनल आउटलेट सांगितलं होतं मी, झालं वाटतं होतं. हा एक पॉईंट माझ्यामध्ये कव्हर करायचा राहिला होता. आउटलेट सांगितलं होतं ना मी, ते झालं होती डायग्राम एक्सप्लेन केली मी. ओके, अजून कुठला पॉईंट राहिला आहे काय चॅप्टर मधला? बघा, ऑलमोस्ट आय थिंक वी हॅव कव्हर्ड. आता जे काही राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांना मला सांगायचं आहे, रेकॉर्डिंग स्टॉप.